जय शिवराय। मित्रांनो, मी दुर्गरक्षक या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की अलिबाग एक शहर आहे आणि त्याच अलिबाग मध्ये एक सुंदर असं समुद्र किनारा आहे। पण ह्या समुद्र किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी एक आपल्या शूरवीर मावळ्याने आपल्या अख्खं आयुष्य खर्च केलं। मध्यंतरी त्या मावळ्याची एक विटंबना करण्यात आली होती। गुगलवर त्यांना समुद्र डाकू असं संबोधलं होतं। अनेक शिवभक्तांनी याच्या विरोधात आवाज उचलला आणि त्या मावळ्याला पुन्हा एकदा इतिहासातील त्यांचं स्थान हे पुन्हा एकदा मिळवून दिलं। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आरमार चालू केलं होतं आणि त्या आरमाराचे प्रमुख हे कान्होजी आंग्रे होते आणि त्यांचे समाधीस्थळ हे अलिबाग मध्येच आहे आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने या अलिबाग शहराची स्थापना केली। अशा ह्या शूरवीर मावळ्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आज मी अलिबागला चाललेलो आहे। तर मित्रांनो, तुम्ही कधी अलिबागला गेले तर ह्या समाधी स्थळाला नक्की भेट द्या। त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल। मराठ्यांचा इतिहास घडवणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे हे एक। पुणे जिल्ह्यातील कोळसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव, संगपाळ हे त्यांचे मूळ आडनाव। परंतु आंगरवाडी या काळोशेतील एका छोट्या भागावरून त्यांना आंग्रे हे आडनाव प्राप्त झाले। शिव सकाळ। मित्रांनो, आत्ता बरोबर आपण अलिबागमध्ये पोचलोय आणि ह्याच ठिकाणी आपल्याला मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचं समाधीस्थळ बघायला मिळतं। समाधीस्थळ म्हणण्यापेक्षा हे आपल्यासाठी एक तीर्थक्षेत्रच आहे, कारण या शूरवीर मावळ्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपलं प्राणांचं बलिदान दिलेलं आहे। आपलं पूर्ण आयुष्य या स्वराज्य जपण्यासाठी त्यांनी घालवलं आहे। अशाच या मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या समाधीस्थळाला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे। कान्होजींच्या आधीच्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी होत्या। 1680 त्यांचे वडील तुकोजी आंग्रे यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी आंग्रे यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले। आंग्रे घराण्यातील तेच सर्वात कर्तबगार पुरुष होते। 1657 छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणच्या किनारपट्टीवर विजय मिळवला तेव्हा सुवर्णदुर्ग किल्ल्याचा संरक्षण म्हणून कान्होजींच्या पित्याची नेमणूक छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। कान्होजींचा जन्म याच किल्ल्यावर झाला आणि पुढे त्यांनी समुद्र किनाऱ्याचे संरक्षणही केले। कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा यांची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती। तरीही स्वपराक्रमाने स्वतःचा एक ठसा त्यांनी इतिहासात उमटवला। मित्रांनो, ज्या शूरवीर मावळ्यांनी या पश्चिमी समुद्र किनारीचं रक्षण केलं, पोर्तुगीज, डच, इंग्रज, सिद्धी यांच्यापासून आपल्या हिंदवी स्वराज्याला वाचवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मराठा आरमाराची स्थापना केली होती ते आरमार अजिंक्य ठेवण्याची जबाबदारी ज्यांनी पेलली ते म्हणजे कान्होजी आंग्रे। यांच्या समाधीस्थळाचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि या समाधीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच त्यांचं एक स्मारक आहे, त्या स्मारकाचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर मी त्यांच्याबद्दलचा इतिहास तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा। आता आपण कान्होजी आंग्रे यांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं, समाधीस्थळाचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपण त्यांचं स्मारक बघितलं आणि याच परिसरामध्ये आपल्याला अनेक समाध्यासुद्धा बघायला मिळतात। पण ह्या समाध्यांवर कुठे नाम फलक नसल्यामुळं नेमकं ह्या समाध्या कोणाच्या आहे याचा ठोस पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही। तरी पण काही समाध्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर काही समाध्यांची पडझड झालेली बघायला मिळते। तर आता आपल्या मागं अशी समाध्या आहे, अशा साधारण 20 ते 25 समाध्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। आता आपण त्या समाध्या जाऊन बघूया। इसवी सन 1694 ते 1704 च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले, शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी आपण कोकण किनाऱ्याचा राजा अशी घोषणा सुद्धा केली। मुंबई जवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपलं तळ स्थापून कान्होजींनी
मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला. 17व्या शतकाच्या अखेरीस अलिबाग या गावाची स्थापना त्यांनी केली. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन झालेलं आहे. त्या परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या समाध्या आहेत, त्या समाध्या सुद्धा आपण बघितल्या आहेत. तर अशा ह्या वीर पुरुषाला, म्हणजे वीर माऊलीला, ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपलं जीवन वाहिलं, त्या समाधीस्थळाला आज आपण भेट दिलेली आहे. त्यांचा इतिहास सुद्धा आपण जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी जे रक्त सांडून आपल्या रक्ताचा अभिषेक करून हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली, अशा ह्या वीर पुरुषांच्या समाधीस्थळांना भेट देण्यासाठी आपण नक्कीच जात जावा. आणि आजचं हे समाधीस्थळ जे आहे ते अलिबागमध्ये येतं. कसं जायचं, किती वेळ लागतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तरीसुद्धा काही अडचण वाटली तर मला तुम्ही मेसेज करू शकता. आणि मित्रांनो, आपला हा ज्वलंत इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि कधी आपलं अलिबागला येणं झालं तर अलिबागमध्येच हे ठिकाण आहे. कान्होजी आंग्रे यांनीच या अलिबाग शहराची स्थापना केलेली आहे. तर त्यामुळं जेव्हा कधी अलिबागला याचाल तेव्हा कमीत कमी एक वेळात वेळ काढून यांच्या समाधीस्थळाला नतमस्तक होण्यासाठी नक्की येत जा. जय शिवराय, जय शंभूराय.